महाराष्ट्रातले शेतकरी कधी आसमानी आणि कधी सुलतानी संकटांनी ग्रासलेले आहेत आणि या शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन खासदार अमोल कोल्हे जे आहेत ते शेतकरी आक्रोश मोर्चा करतात. सर काय सांगायला शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता होते? शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता होते आणि जेजुरीवरून आता रुईकांचे लोणी काळबोळ हडपसर असं खरंच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार संजयजी राऊत साहेब आणि माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांची विराट सभा होणार आहे, तिकडे आम्ही रवाना होतो. सर एकीकडे रोहित पवार जे आहेत ते युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून संघर्ष यात्रा करतायत, तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जातायत, खरं तर सरकार या दोन्ही घटकांकडे दुर्लक्ष करतंय असं वाटतंय का? धन्यवाद आपल्या या प्रश्नाबद्दल, कारण आपल्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. युवकांचे प्रश्न सुटले जात नाहीयेत म्हणून रोहित दादांना युवा संघर्ष यात्रा काढावी लागली, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले जात नाहीयेत म्हणून हा शेतकरी आक्रोश मोर्चा आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काढतो. सरकार हे पॉलिसी पॅरालिसिस आहे का, हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा समोर येतो आहे. कारण एक फूल दोन डाऊटफुलचं सरकार असल्यामुळं याच्यामध्ये परस्पर समन्वयाचा हा अभाव आहे का, ज्यामुळे या पॉलिसीज होत नाही आहेत, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. नाहीतर कांद्याची निर्यातबंदी, आज गेले 22 दिवस कांद्याची निर्यातबंदी आहे, ही निर्यातबंदी उठवण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकार अजूनही आग्रही भूमिका केंद्र सरकारकडे मांडत नाही आहे. शेतकऱ्यांना सरसकट दुधासाठी अनुदान दिलं जात नाही आहे आणि जे बिबटप्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट आहे यासाठी कुठलंही पाठपुरावा केला जात नाही, कुठली पावलं उचलली जात नाही, याचाच अर्थ या सरकारला पॉलिसी पॅरालिसिस आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील अशाच पद्धतीने यात्रा सुरू केल्याचा निर्णय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिरूरमधून यात्रा सुरू केली याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो. पण हे करत असताना त्यांनी मला वाटतं की जास्त या मागण्यांची उत्तरं घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात यावं एवढी माझी विनंती. खंडेरायाचं दर्शन घेतलंय सर, काय मागणी केली? या आमच्या शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारच्या कानापर्यंत पोहोचू दे, सरकारला जाग येऊ दे, हीच मागणी. निश्चितपणे सरकारला जाग येऊ दे हीच मागणी जी आहे ते अमोल कोल्हे यांनी खंडेरायाच्या ठिकाणी केलेली आहे. कॅमेरामन अमोल समी वसंत कोरे, मुंबई तक, पुणे, जेजुरी.